पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत 20 पेक्षा जास्त पुरोगामी संघटनांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. ही स्थिती आणीबाणीपेक्षा गंभीर असल्याचा आरोप करत अटक केलेल्या कार्यकर्त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. एल्गार परिषदेचं आयोजन माजी न्यायमूर्ती पी बी सावंत आणि आपण केल्याचं माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी सांगितलं. कोरेगाव भीमा दंगलीला संभाजी भिडे आणि एकबोटे जबाबदार असल्याचा अहवाल असताना सरकारला ते मान्य नाही. पुरोगामी नेत्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या प्रमुखांपर्यंत धागेदोरे पोहोचत असल्यानं त्यापासून लक्ष हटवण्यासाठी कालचं अटकसत्र करण्यात आल्याचा आरोपही कोळसे पाटील यांनी केला. एल्गार परिषद आहे ती मी आणि न्यायमूर्ती सावंत म्हणजे सोल ऑर्गनायझर आम्ही दोघच होतो. आम्ही विचार केला की 1 तारखेला देशभरातले आंबेडकराइट्स आणि बाकी सेक्युलर लोक या भीमा कोरेगावला येतात, त्याचा ऑडियन्स आम्हाला 31 डिसेंबरला मिळाला पाहिजे. हे जेवढे लोक आडे झाले त्यांचा आणि आमचा सुतराम संबंध आहे. सुतराम नांगले पाटील यांनी एक समिती नेमली होती, शोधन समिती. त्या शोधन समितीने रिपोर्ट दिला की याच्यात कोरेगाव भीमाच्या दंगलीत फक्त जबाबदार धरता येईल ते फक्त एक बोटे आणि भिडे. रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट सरकार मानायला तयार नाही. डीआयजीने नेमलेली समिती आहे आणि त्या रिपोर्टची कॉपी आमच्याकडे आहे. एक दुसरं असं आहे की हे जे सनातन संस्थेचे सध्या बॉम्ब हे निघताय बाहेर, सनातन संस्थेचं फार पूर्वीपासून निघतंय, परंतु आता सगळ्यांची मागणी काय होती आपली की आता तपास मुळात केला पाहिजे, म्हणजे सनातन संस्थेच्या आश्रमातील प्रमुखापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी मागणी होती. त्या मागणीला डायव्हर्ट करण्यासाठी हे कालचे अरेस्ट आहेत, दुसरं काही नाही.